कालच्या जाहिरातीविषयी आम्ही मत व्यक्त केलं की बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे जे मुख्यमंत्र्यांचे गुरुवर्य ठाणेकरांचे, त्यांचा साधा उल्लेख नाही, फोटो नाही, बाळासाहेबांचा फोटो नाही. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना. त्याच्यामुळे काल भारतीय जनता पक्षानं बांबू घातल्यामुळे विशेषतः फडणवीसांनी आज सर्वत्र नवीन जाहिरात झळकलेली दिसते. पण पडद्यामागे काय घडलंय ते मला माहिती आहे. एका वाक्यात सांगायचं, काल जो बून से गयो हौस से नैया, काल जे बियाबरू आणि बेइज्जती आणि हास्यास्पद प्रकार झाला, जो बून से गई वो हौस से नैया, त्यांच्या मनामध्ये काय, अंतरंगात काय काल स्पष्ट झालं. त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाही, त्यांचे आनंद दिघे नाही, त्यांचे फडणवीस नाही, हे सगळे काल स्पष्ट झालं. पण काल फडणवीसांनी बांबू दिल्यामुळे आज हे सगळं चित्र निदान जाहिरातीत तरी बदललेलं दिसलं असलं तरी प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही हे स्पष्ट दिसत. जे स्वतःच कर्तृत्व आणि पुढं जातात ना, त्यांची कुणी कोंडी करू शकत नाही. आपल्या मराठी भाषेत एक मराठीमध्ये सांगितलं जातं, कोंबडा किती झाकला तरी तो आरवायचा काही राहत, तो आर होतोच, पहाट झाली की आर होतो. ह्याचा इथं कोंबड्याची उपमा मी कुणाला दिली. मी फक्त एवढंच म्हणतो की कुणा जो कर्तृत्व संपन्न असतो त्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण असतात, संघटना कौशल्य असतं, पुढं जाण्याची ताकद असते. त्याच्यामध्ये कुणी कुणालाही किती काही थांबवण्याचा प्रयत्न केला तर असं कुणी थांबवलं जात नाही. हे निर्विवाद सत्य गेल्या 75 वर्षात आपल्या देशामध्ये वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. कदाचित थोडस काही वेळेस काहींना 2 पावलं माग सरकून थांबावं लागतं, परंतु पुन्हा ते जास्त गतीनं पण पुढं जाऊ शकतात. मी आता गेले कित्येक वर्ष काय ते देवेंद्र फडणवीसांचं कामकाज बघतोय, त्याच्यामध्ये तुम्ही 5 वर्ष त्यांचं मुख्यमंत्री म्हणून पण कामकाज त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर मला नाही वाटत असं कुठे, आणि त्यांच्या मागे आमदारांचा पण संच आहे. ज्या वेळेस मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलेलं होतं, ते सगळं राजकारण झालं, त्यावेळेस सागर बंगल्यावर 85-90 आमदार हे एकत्र जमून काही वेगळ्या पण करण्याच्या ते करू शकत नाही, परंतु किमान एक त्यांच्या मनामध्ये तसं आलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो का. अर्थात भारतीय जनता पक्षाचे 2 सर्वोच्च नेते एवढे आज पॉवरफुल आहेत की कुणीच त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत कुणी काही करूच शकत नाही. पण किमान तशा पद्धतीची चर्चा तिथं रडारडी झालेली पण तुम्हाला माहिती आहे. डोळ्यात पाणी आलं, काही जण बरेच काही काही झालं. त्याच्यामुळे शेजान त्याचा तुम्ही प्रश्न विचारता त्याचा काही अर्थ नाही. मी मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये त्यांचा कानामध्ये कानाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते हे गेले होते कुठं बाहेर, आणि ते विमानात उंचीवरनं विमान जात असताना असा काहीतरी त्रास झालाय म्हणे. आता कधी कधी कसं असतं, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस तुम्ही काय बहुतेक मीडियामध्ये पण नव्हता, काही जण नसतील, मनोहर जोशींच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं भाषण चालू असताना असे काही शब्द भाषणात बाहेर निघाले की मनोहर जोशी म्हणायचे, मी ऐकलंच नाही, मी शेजारच्याशी बोलत होतो, मी ऐकलंच नाही. त्या हेतूनी काल कान खराब झालं का काय.